असेल. दादा, दरेकरांच्या अभियानात सुद्धा तुळजापूरमधून सुरुवात होणार आहे आणि तुळजापूरमध्ये दर्शन घेऊन अभियानाला सुरुवात करणार आहे असंही बोलणं केलं. काय मत आहे तुमच्या? दरेकर साहेब चांगलं काम करायला ना, पुढे वाईट करायला? माझ्या विरोधात अभियान राबवलेत, मराठी पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलं आहे, पण ते षडयंत्र आणि सापळा आहेत. माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे. त्यांनी हे सुरू केलेले आहेत हे अभियान. आमचेच लोक फोडून, काही समन्वयक फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या. हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत. पुढं आंदोलनं करायला लावायचे, हे देवेंद्र फडणवीसांचंच काम आहे. त्यामुळे ते मराठी उतरतील, मराठीला उत्तर द्यायला लागणार आहे. शेवटी मराठ्यांचं वाटोळं करायला निघालं आहे ते फडणवीसच्या माध्यमातून दरेकर. मराठ्यांना समाजाला कळत आहे आपल्या लेकरांचं वाटोळं कोण करायला निघालं, कारण राज्यात तर मराठीचे आंदोलनं सुरू नाही आहेत. आणि मी सगळ्याला सांगितलं, धाराशिवचं सुद्धा त्या दिवशी बांधवांना सांगितलं, आपलं राज्यात आंदोलन नाही आहे. कोणाच्या काय गरज नाही कोणाच्या दारात जायची, मराठ्यात हिंमत आहे. त्यांच्या दारात जाऊन सगळ्याचं आ विचारायची. मुंबईत बी मराठा जायचं ठरला तर घरात घुसून घचुराला धरून विचारू शकतो, एवढी ताकद मराठ्यात आहे. तुम्ही कशाला, तुम्ही असं सिद्ध करताय का? काही काही जण आंदोलनं करतात आता आमचे, असं म्हणायचं आहे का? तुमच्यात दम येईन, मराठ्यात दम नाही. मला एक म्हणायचं की तुम्ही अभियान चालू नका देवेंद्र फडणवीसांचं आणि समाजाचं वाटोळं करू नका. दोन दिवसापूर्वी राज ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते, त्यांची भूमिका आरक्षणाबाबत त्यांनी केलेलं वक्तव्याबाबत मराठा समाजाच्या तोंडाने आंदोलन, त्यावेळी त्यांनी ज्यावेळी संवाद साधला मराठा आंदोलकाशी, त्यावेळी त्यांचं असं म्हणलं की तुम्ही या अगोदरही मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे की जी गोष्ट होणारच नाही आहे ती गोष्ट त्यांनी मागू नये, म्हणजे त्याच्यात मला समर्थन आलं. एक प्रकारे त्यांनी आरक्षणाला पाठिंबा न देता आरक्षण मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला त्यांनी कल्पना दिली होती आंदोलनाच्या पूर्वी की आरक्षण मिळणार आहे, तुम्ही आंदोलन करू नका. त्यांचं म्हणणं असं वाटेल, ते त्यांचं म्हणणं असं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी की आत्तापर्यंतच्या सरकारने स्थानिक रोजगार वाचवले, बाहेरच्या लोकांनी येऊन मराठी पोरांचे रोजगार पळवून नेले. त्या जर हे रोजगार राहिले असते तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज राहिली नसते अशा पद्धतीने त्यांचं बघतो. हे खरं मानतात की रोजगार देण्यास आत्तापर्यंतचे सरकार अपयशी ठरले. सर, रोजगाराचा आणि आरक्षणाचा संबंध ते स्टंटबाजी शब्दाची, आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावं, दुसऱ्याला शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांचे इतके. त्यांनी एक नाही सांगितलं, पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही, त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं. त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो आणि माझ्या अभ्यासक बोलवतो, असं असेल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं, हे नाही सांगितलं त्यांनी. पण आता काय असतं, शेवटी माणूस वर्षाहून जर खाली आला तर प्रत्येकाचं ते होतंच. लपवछपील आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूरपर्यंत जाऊ, तर त्याच्या पुढची येते. नाही नाही, ती पळवाट येते. नाही नाही, होणार बी नाही, फोन करणार बी नाही, तर होणार बी नाही, तर ते येणार बी नाही. ती पळवाट होती मराठ्यांचे, त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती, जायची पळवाट होती. तरीही आम्ही लई सावध आहेत, अति सावध आहेत. आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठं ही करायचं नाही. आम्ही लातूरच्या सुद्धा सांगितलं, मी जाहीर सांगतो इथे की अजिबात नाही करायचं म्हणून. नसता इथं जर एवढी गर्दी होती म्हणल्यावर मराठ्याला आंदोलनच करायचं असतं त्यांच्यावर, तर त्याला धाराशिवसुद्धा सोडता नसतात. म्हणजे प्रामाणिकपणा सांगतो, आम्हाला असले देवेंद्र फडणवीसांचे अभियान नाही चालवायचे, त्यांना चालवायचे असते पण आम्हाला नाही चालवायचे. आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही द्यायचा, आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय, कारण यांना जे वैभव मिळालं आहे ना हे मराठ्यांमुळे मिळालं आहे, जनतेमुळे मिळालं आहे, त्याच्यामुळे येशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच. आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची आणि कोणाची, पण आम्हीच सांगितलं की बाबा असं करत जाऊ. शेवटी आता पोर आहेत, भावना असती, दम नाही खात ते, त्यांना नाही सहन होत, तरी आपण समजून सांगितलं की नको. धाराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं, मला कळालं जिथं कळालं तिथं सांगितलं की अजिबात आपण कोणी काय नाही करायचं. अहो दादा, मी म्हणलंच नाही ना, पण मी त्यांना म्हणलो का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका, मग मराठ्यांना कळतं ना हे जाणून मजून भांडण विकत घ्यायलाय, हे जाणून मजून माझ्या अंगावर यायला काय यायला, तर मी गरिबांचं काम करायलोय हे माझ्या मराठ्याला कळतंय. त्यांना हे माहीत नाही, त्या दिवसापासून ज्या ज्या पक्षाचे नेते विरोधात गेले मराठे बाहेर पडायला लागले. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्त्व द्यायला लागला आहे, पक्षाला नाही. मग मराठ्यांच्या लक्षात आलं, जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असतात याच्या पक्षात राहून काय करायचं. हेच भाजपामध्ये सुद्धा मराठे म्हणायले जातात की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत,
आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊ म्हणता आमच्या जरंगाबाडला. म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सरळ सरळ, कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं, मग बोलायला पाहिजे. तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले. आणि सगळ्याच पाठपुराला मराठा खंबीर हो, आम्ही नाही मोजित कोणाला. आता राज्य सरकारच करते, नाही नाव ती 29 घेतो ना, आताच घेतल्यावर मग सगळा पचका करतात मग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.